बीड म्हणलं की मुंडे आले आणि मुंडे म्हणलं की आठवते ती परळी. परळीतलं राजकारण हे सध्या दोनच व्यक्तींभोवती फिरतं, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे. या दोघांमधलं राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे, पण परळीतलीच एक निवडणूक सध्या गाजते आहे. कारण या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे कट्टर विरोधक चक्क एकत्र झालेत. ही निवडणूक कोणती आणि नेमकं असं काय कारण आहे ज्यामुळे कट्टर विरोधकांची युती झाली आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी तालुक्यातल्या पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या निवडणुकीसाठी वैद्यनाथ साखर कारखान्याचे माजी चेअरमन भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा गोपीनाथराव मुंडे आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे हे दोघंही बहीण भाऊ एकत्र आले आहेत. राजकारण न आणता कारखान्याचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही व धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चांगला पायंडा पडेल असा विश्वास पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यामुळे वैद्यनाथ साखर कारखान्याचे 21 सदस्यांचे संचालक मंडळ हे बिनविरोध निवडून आले. संचालक पदाच्या 21 जागेसाठी 49 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी 13 अर्ज हे नामंजूर झाले तर 37 अर्ज हे मंजूर झाले होते. ज्या दिवशी उमेदवारी मागं घेण्याचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह 16 जणांनी आपले अर्ज हे मागं घेतले आणि त्यामुळे फक्त 21 जणांचे अर्ज शिल्लक राहिले आणि 21 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. पंकजा मुंडे म्हणाल्या की गोपीनाथराव मुंडे साहेबांनी मोठ्या कष्टानं आणि मेहनतीनं वैद्यनाथ साखर कारखाना उभा केला. कारखान्याला अडचणीतून बाहेर काढून त्याचं हित पाहणं महत्त्वाचं होतं आणि म्हणून आम्ही बिनविरोध निवडीचा निर्णय घेतला. जे 21 आमदार बिनविरोध निवडून आले त्यातली ते काही प्रमुख नावं आहेत, यशस्वी मुंडे, पंकजा मुंडे, केशवराव माळी, वाल्मिक कराड, श्रीहरी मुंडे, ज्ञानोबा मुंडे, सतीश मुंडे, अजय मुंडे, शिवाजी मोरे, शिवाजीराव गुट्टे आणि मंचक भोबाळे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.